ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। हाँ सर। आवाज येतोय का रे तुम्हाला? हो सर, येतोय। हाँ ओके। आज आपण इंग्रजी वर्णमाला पाहणार आहोत। या इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारले जातात। म्हणजे प्रश्न विचारताना कधी कधी इंग्रजी वर्णाक्षराचा क्रमांक विचारात घ्यावे लागतात। म्हणजे आता तुम्हाला बघा, ABCDE आपण पाच पाच गट घेऊ, FGHIJ सगळ्यांनी वहीवर लिहून घ्या रे, KLMNO PQRST UVWXY आणि Z सगळ्यांनी इंग्रजी वर्णमाला लिहून घ्या। बघा सर्व विद्यार्थी लिहित आहेत। लीला सर। हाँ आता ए चा अनुक्रमांक एक टाका, बी चा दोन, असं झेड पर्यंत अनुक्रमांक टाका। 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26। ए पासून झेड पर्यंत 1 ते 26 अनुक्रमे अनुक्रमांक द्या। झालं देव? झालं का? हो सर, झालं। ओके आता उलट अनुक्रमांक द्या। झेड च्या खाली 1 लिहा, वाय च्या खाली 2, याला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22 आणि 26। झालं सर। झालं ए पासून झेड पर्यंत 1 ते 26 अनुक्रमांक द्या आणि पुन्हा झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 असा अनुक्रमांक द्या। म्हणजे एकाला अनुक्रमांक डावीकडून उजवीकडे असं द्यायचं आणि एकदा अनुक्रमांक उजवीकडून डावीकडे असं द्यायचं। आता ए च्या खाली ज्या दोन संख्या त्यांची बेरीज किती ते बघा रे, 1 अधिक 26 27 27। प्रत्येक अल्फाबेटच्या खालच्या दोन संख्यांची बेरीज 27 येते का नाही बघा। प्रत्येक प्रत्येक अल्फाबेटच्या खालच्या दोन संख्यांची बेरीज किती येते? 27। 27 आता एक दुसरी एक आपण क्रमिकल घेऊया। आता हे पसून टाकतो, आता ही पण लिहून घ्या। आता तुम्हाला ऍड बसते का काय माहित। ABCDEFGHIJK
KLM किती झाले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता एम च्या खाली बरोबर एन देस, एम च्या खाली ओ, के च्या खाली पी, एम एन ओ पी हे तर क्यू आर एस पी यू ई डब्ल्यू एक्स वाय आणि ए च्या खाली झेड. अशा पद्धतीने एकदा अनुक्रम अल्फाबेट लिहा. अरे आवाज कोणाचा येतोय, आवाज म्यूट करा सर्वांनी. आता अशा प्रकारच्या क्रमाने लिहिलेल्या अल्फाबेटचा उपयोग कुठं होतो, उदाहरण तुम्ही लिहू नका, फक्त एक संबंध म्हणण्यासाठी सांगतोय. ए झेड चा संबंध एम एन शी आहे, तर असं विचारलं जाईल सी एक्स चा संबंध कशाशी आहे, सांगा कशाशी येणार. आता ए झेड म्हणजे एका खाली एक दोन अल्फाबेट्स आहेत डाव्या बाजूच, आणि एम एन हे एका खाली एक उजव्या बाजूला आहे. आता सी एक्स डावीकडून 3 नंबरचा अल्फाबेटची जोडी आहे बघा, आणि मग उजवीकडून 3 नंबरची कुठली येणार, के पी. अशा क्रमाने लिहिलेल्या अल्फाबेटचा सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा काय होत असतो, उपयोग होत असतो. लिहिलं काय हे? हो सर. प्रश्न नका, फक्त वरच क्रम लिहा. हा आता बघा, प्रश्न तयार करताना कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात. उदाहरणार्थ समसंख्या. आता समसंख्या तुम्हाला माहित आहेत कोणत्या आहेत समसंख्या, 2 4 6 8 या समसंख्या विचारात घेतल्या जातात. म्हणजे बी चा अनुक्रमांक 2 आहे, डी चा अनुक्रमांक 4 आहे, एफ चा अनुक्रमांक किती आहे 6, एच चा अनुक्रमांक 8. मग या समसंख्या पुन्हा विषम संख्या कोणत्या, 1 3 5 7 ... म्हणजे ए, त्यानंतर सी, त्यानंतर ई, त्यानंतर जी आर. अशा प्रकारे विषम संख्येच्या स्थानी येणारे अल्फाबेट्स. त्यानंतर मूळ संख्या कोणत्या रे, 2 3 5 7 11 13 आहे का नाही. मग आता 2 नंबरच अल्फाबेट कोणतं, बी. 3 नंबरच सी. 5 नंबरच ई. त्यानंतर जी. आवाज येतोय का रे माझा? एका भोसरीच्या विद्यार्थ्याचा फोन येत होता, आणि त्यासाठी मी 1 नंबरच बंद केलेलं आहे कार्ड, 2 नंबरच्या कार्ड वरून मी घेतोय. पण त्यांनी व्हॉट्सअप कॉल केला. फोन आला की असा डिस्टर्ब होतो मध्येच. बर, मूळ संख्या झालं, वर्ग संख्या सांग काही तोंडी सांग. आता 1 4 9 16 25 36 49 64 81 100 आहे का नाही, या सर्व वर्ग संख्या आहेत. म्हणजे मग त्या वर्ग संख्येशी रिलेटेड असणारं अल्फाबेट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक या वर्ग संख्येशी रिलेटेड अल्फाबेट कुठला आहे, ए. त्यानंतर दुसरा वर्ग 4, 4 या संख्येशी रिलेटेड अल्फाबेट कोणतं रे, मग लिहिलंय की 4 च्या वर डी किंवा डब्ल्यू पण, डी किंवा डब्ल्यू डी किंवा डब्ल्यू. त्यानंतर घन संख्या सांगा मला, 1 1 चा घन 1, 2 चा घन किती 8, 3 चा घन 27,
4 चा 64 ते आपण पाठ पाहिजे घन संख्या. त्यानंतर संख्येत होणारी वाढ किंवा संख्येत होणारी घट, म्हणजे 3-3 ने जर वाढ होत असेल तर एन ए नंतर 3 नंबरचं अल्फाबेट कोणतं, त्यानंतर 3 नंबरचं अल्फाबेट कोणतं, असं ठराविक एका स्थिरांकाने त्या अल्फाबेट मध्ये होणारी वाढ किंवा घट, दिलेल्या अक्षर गटात तयार होणारी विशिष्ट आकृती. आता विशिष्ट आकृती म्हणजे कसं असतं तो माझा होतो प्रश्न कसा येतो, मग अशा आपण काढलं होतं बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम काढलं होतं का, पुन्हा इथं एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आठवते का, आणि मग तुम्हाला कसे देतात माहिती आहे का, ए बी वाय झेड याचा संबंध, ए बी वाय झेड चा संबंध, समजा तिकडचे संख्या आता मी एका खाली एक लिहिले नाहीत कर एल एम, हा एल इथं एम इथं थांबा एक मिनिट, ए बी हा एम एल हे खोडतो एम एल ओ एन सी आहे असं दिलं तुम्हाला, तर सी डी डब्ल्यू एक्स चं रिलेशन सांगा बरं. आता ही 4 अल्फाबेट्स आहेत आणि इकडची 4 अल्फाबेट्स आहेत बरोबर का, आता इथं सी डी डब्ल्यू एक्स ही झेड नको आहे, सी डी डब्ल्यू एक्स म्हणजे ह्या चौघांचा क्रम आहे, मग इकडे काय येणार जे के अशा पद्धतीने तो प्रश्न नंतर येईल बरं का, आता मी अंदाजे घेतोय त्यामुळे मला बर. आता आपण प्रत्यक्ष पुस्तकातली उदाहरणं घेऊया. आता पहिला प्रश्न देतो पहिल्यांदा असा आहे बघा, पुढे दिलेल्या उदाहरणातील वेगळा घटक ओळखा, वेगळा घटक आता जी एच, त्यानंतर एक्स डब्ल्यू, त्यानंतर क्यू आर आणि शेवटी एम एन. आता याच्यातील आपल्याला विसंगत घटक ओळखायचे. कस एक्स डब्ल्यू सर सर क्रमाने आले, 2 नंबरचे एक्स डब्ल्यू चुकीचं असं उलट दिले. हा बरोबर आहे, काय झालेलं आहे जी नंतर लगेच एच असत बघा, त्यानंतर क्यू नंतर लगेच आर असत, एम नंतर लगेच एन असतं, पण एक्स आणि डब्ल्यू च्या मध्ये कोणतं अक्षर आहे, उलट क्रम आहे तो, म्हणजे डब्ल्यू नंतर एक्स असतं पण इथं काय केलंय एक्स नंतर डब्ल्यू दिलेलं आहे, आणि बाकीचं कसं आहे जी नंतर एच असतं, क्यू नंतर आर असतं, एम नंतर एन असतं, आणि इथं डब्ल्यू एक्स पाहिजे होतं, इथं उलट क्रम दिलेला आहे एक्स डब्ल्यू, त्यामुळं हे चुकीचं निघतंय. आता दुसरा प्रश्न देतो बघा, पहिला ए सी ई, त्यानंतर दुसरा एस यू डब्ल्यू, त्यानंतर तिसरा एच जे एल आणि चौथा एम ओ क्यू. स्क्रीन दिसत नाही, दिसते सर. बर सांग आता. आता ए आणि सी च्या मध्ये कोणतं अक्षर आहे रे, बी, बी आणि ई च्या मध्ये डी, एस नंतर पी, एस टी यू, यू नंतर बी, त्यानंतर डब्ल्यू, एच नंतर वाय, नंतर जे, जे नंतर के, आता एम नंतर एन, त्यानंतर ओ, ओ नंतर पी.
म्हणजे आता चारही पर्यायामध्ये काय आहे रे? सर्व पदे एकाडे एक आहेत का नाही? सर्व अल्फाबेट्स एकाडे एक आहेत, त्यामुळं असा विचार केल्यानंतर एकही पद विसंगत दिसत नाही. आता पदांच कुणाचा आवाज येतोय रे मला त्या ग्रुप मधनं तुम्हाला रिमूव्ह करायला. आपल्या शेजारी गोंधळ असणार नाही अशा ठिकाणी बसायचं, जिथं लोक आहेत घरातील आहेत त्या ठिकाणी बसायचंच नाही. आता यांचा आपण अनुक्रमांक बघूया थोडं. ए चा अनुक्रमांक 1, सी चा अनुक्रमांक किती आहे सांगा? 3. ई चा 5. एस चा अनुक्रमांक सांगा. आता तुम्ही डावीकडून उजवीकडचा अनुक्रमांक सांगा. अगोदर लिहिलेलं 19. एस चा 19 आहे का? यू चा 21. आणि डब्ल्यू चा 21. तेवीस सर. आवाज कुणाचा येतोय रे घरातला? सईम. हा एच चा अनुक्रमांक आता सांगा. ए बी सी डी ई एफ जी एच. एच किती आहे? 8 नंबर. 8. जे 10. आणि एल 12. 12. आता नियम सांगा. 13. तेरा. ओ 15. 15. आणि क्यू 17. 17. 17. आता सांगा पण कोणती वेगळी निघेल आता लक्षात तुमच्या आलं असेल बऱ्याच जणांच्या. सम आणि विषम 1, 3, 5 विषम संख्या. 19, 21, 23 विषम संख्या. आणि ह्या पण विषम संख्या. क्रमांक 3 मध्ये जे अल्फाबेट्स आहेत त्यांचं अनुक्रमांक या समसंख्या आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वेगळा निघतोय. समजलं? हो हो सर. हा ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा पा. आता पहिला पर्याय आहे ए वाय सी, दुसरा पर्याय आहे ई यू जी. अगदी परीक्षेची तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळण्या अगोदर एक 10 मिनिटं तुम्हाला वेळ जर असेल का नाही की अल्फाबेट कुठेतरी कच्च्या कामाची जागा असते बघा, तिथं ते लिहून घ्यायचं. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेत ही तुम्हाला इंग्रजी वर्णमाला आणि त्याचा अनुक्रमांक लिहावंच लागतात. तिसरा आहे ओके क्यू आणि चौथा आहे एलपीजे. विचार करा थोडा वेळ. मी तोपर्यंत ए पासून एम पर्यंत अल्फाबेट्स लिहितो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता याच्यावरून बघू आपण सुटतंय का. ए 1 नंबरला आहे आणि सी 3 नंबरला, मध्ये म्हणजे मध्ये 2 राहते ना. म्हणजे थोडक्यात काय करूया आपण माहितीये का, लक्षात थोडं आपण ए वाय सी आहे का नाही रेषा जोडून घेतो. ए वाय आणि पुन्हा सी म्हणजे कोणतं या ठिकाणी आकृती तयार झालेली? व्ही आकृती तयार होती. कोणती आकृती तयार होती? व्ही. व्ही झाली का नाही? व्ही बघा, ए पासून वाय आणि पुन्हा वाय पासून व्ही, वाय पासून सी, व्ही आकृती तयार होती. आता ई
यूजी ची कुठली आकृती तयार होती बघ, ईयूजी बघा, इथे ई यू आणि इथे जी आकृती तयार होती. बरोबर. ओके क्यू ची कोणती आकृती तयार होती बघा, ओके क्यू, ओके क्यू उलटा वी, ओके क्यू, हा उलटा वी अशी होती. क्यू पासन सर, क्यू के ओ असं होते. बरं असू द्या, काय असेल ते असेल. आणि एल पी जे बघूया आपण, एल पी जे चौथा पर्याय म्हणजे माझं वेगळं आहे म्हणजे पहिले एल पी जे सांगू का. हा पहिल्या ह्याच्यात ए एकक स्थानी ए वन आहे आणि तिसऱ्या संख्येला तीन आहे आणि खालच्या ह्याच्यात पाच आहे, नंतर सात आहे, ई आणि जी पाच सात आणि ओ आणि क्यू पंधरा सोळा सतरा आणि त्याच्या खालच आहे ना सगळ्यात शेवटच एल आणि जे बारा आणि दहा आहे. ही सगळे सलग आहेत पण ती शेवटून दहा बारा म्हणजे एक दोन पाच सात पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा. एक मिनिट मी लिहितो बरं का, तू सांगते असं अनुक्रमांक लिहू म्हणते का. हा म्हणजे ए चा अनुक्रमांक एक, ई चा एक, हा सी चा तीन आणि वाय चा, वाय चा नाही लिहायचा म्हणजे एक एक स्थानचा आणि सगळ्यात एक एक स्थानचा आणि शेवटचा असा अनुक्रमांक लिहायचा. वाय चा पंचवीस. बर वाय चा लिहू का, नको नको. बर ई चा सांग, ई चा पाच. हा आणि जी चा सात. हा ओ चा आणि ओ चा पंधरा. ओ चा पंधरा. हा आणि क्यू चा सतरा. सतरा. एल चा बारा. आणि जे चा दहा. दहा. आता सांग. हा एक दोन पाच पाच सहा सात आणि पंधरा सोळा सतरा आणि ही दहा अकरा बाराच होते पण ती बारा ती येत नाही तस. बर चौथा पर्याय. आणि मी जी आकृती काढली का नाही याच्यानुसार बघा रे एकदा. तर पर्याय क्रमांक तीन बाहेर काढा. तसं पर्याय क्रमांक तीन येतोय का नाही. हो सर. हो. बर संदिग्ध थोडा आहे प्रश्न. हा चला दुसरं घेऊया. प्रश्न क्रमांक चार. पहिला पर्याय एक्स, दुसरा पर्याय आहे डी, तिसरा पर्याय आहे आय आणि चौथा पर्याय आहे पी. आता अनुक्रमांक विचारात घ्या. चोवीस. चोवीस सर. काय चोवीस? एक्स एक्स बाजूला निघते का. हो. बर अनुक्रमांकाचाच विचार केला ना तू. वर्ग संख्या आहे. हो. चार हा दोन चा वर्ग आहे आणि नऊ हा तीन चा सोळा हा चार. एक्स चा अनुक्रमांक किती? चोवीस. 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 डी चा अनुक्रमांक चार. चार. आयचा अनुक्रमांक नऊ आणि पी चा अनुक्रमांक सोळा. सोळा. पैकी चार नऊ आणि सोळा या वर्ग संख्या आहेत म्हणजे चोवीस अनुक्रमांकाच, चोवीस ही वर्ग संख्या नाही म्हणून या ठिकाणी एक नंबरचा पर्याय हा विसंगत घटक निघतोय. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच. आता पहिला पर्याय बघा एन ए आय एल, दुसरा पर्याय आहे एल ओ सी के, तिसरा पर्याय आहे डी आय एम ए आणि चौथा पर्याय आहे एफ एल ए जी.
आता प्रत्येक वेळेस अल्फाबेटचा अनुक्रमांक विचारात घ्यावा असं काय नाही. आता इथं अर्थपूर्ण तीन शब्द आहेत. तुमची जर इंग्रजी वॉकॅब्युलरी चांगली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर हो सर, पटकन पडेल. लॉक पहिल्याच आहे ना, जेल नंतर लॉक, फ्लॅग. आता मला सांगा पहिल्याच नेलचा अर्थ काय रे? नेलचा अर्थ खिळा, खिळा खिळा खिळा. हा नक्की काय खेळा? नक्की काय खिळा? खिळा अर्थपूर्ण शब्द आहे. लॉक म्हणजे कुलूप, कुलूप. आणि फ्लॅग म्हणजे काय रे? फ्लॅग झेंडा, झेंडा. झेंडा म्हणजे पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायातील अर्थपूर्ण शब्द आहेत. आणि DIME हा अर्थपूर्ण शब्द नाही किंवा त्याचा सांगा. BDF, PRT, JLN आणि QSV. सर चौथा पर्याय. चौथा पर्याय सांग कारण. बी चा अनुक्रमांक 2 आहे आणि डी चा 4. BD एकाडेक संख्या आहे. हो सर, एकाडेक संख्या आहे. हा एकाडेक आहे म्हणजे. हा आणि PRT पण एकाडेक आहेत ना? हो हो सर. आणि JLM सुद्धा एकाडेक. आता यांच्या मधल्या संख्या मला सांगा बघू. बी नंतर सी, सी नंतर एकडे, बरोबर. पी नंतर क्यू, आर, त्यानंतर एस, एस, जे नंतर के, पुन्हा एल, त्यानंतर एम. शेवटचं जे आहे क्यू व्ही हे एकडे एक नाहीत ना? क्यू नंतर आर, क्यू आर नंतर एस, एस नंतर टी आणि यू. टी यू म्हणजे एस आणि व्ही च्या मध्ये दोन अल्फाबेट्स आहेत. दोन म्हणजे चौथ्या पर्यायात तीन तीन वर्णाक्षरे एकडे एक नाहीत. बरोबर. आता प्रश्न दुसरे बघा. सर पर्याय क्रमांक 2. एकच ना? आता ए पासून एम आणि एम च्या खाली एन लिहून पुन्हा उलट मार्गाने आपण अल्फाबेट्स लिहिलेले आहेत. आता पहिला पर्याय आहे ZAYB ना? बरोबर का? हो सर. हो सर, ZAYB. ZAYB कोणता अक्षर होतोय रे? झेड पासून रेषा वाढायला सुरुवात करायची. ए मार्गे वाय मार्गे बीला थांबायचं. कोणता अक्षर तयार होतोय? एन. बरोबर. हा एन होते. आता दुसरा पर्याय एल ओ के क्यू बघा. बर एल ओ के एल ओ के क्यू एन असं होतंय ना?
आता याची सुरुवात हिथन झाली, ठीक आहे ना, आणि याची सुरुवात हिथन झाली. आता बरं पुढचं बघूया आपण. तो VEUF, व्ही कुठं आहे, हा VEUF अशी जाईल बरोबर. हो सर. हा आता अजून एक GTFU, GTFU अस अस असन अस. आता सांगा आपण पर्याय क्रमांक दोन. हा पर्याय क्रमांक दोन दिसते बरोबर. पर्याय क्रमांक दोन जर दुसरी पद्धत, दुसरी कोणती पर्याय क्रमांक दोन असं काय करणार. हॅलो लास्ट सर, लास्ट संख्येच झेड त्यातून सगळ्यात पहिली संख्या ए, त्यांचं दोघांचं केलं खालून सर, खालून झेड ए काय एक नंबर आहे उलटी वर्ण अनुक्रमाने केलं तर झेड एक सर वाय दोन, तसं आपल्याला उलटी वर्णमाला लावायचे वाय ला बी तसं. मग सर आता दोन ला घ्यायचं एल बारावी संख्या वरून. निघतोय सर दोनच निघतोय सर, मी मला असं झालं मी दोन बाहेर काढला. ओके काय नाही अडचण. आता तिसरा पा, MORV हे GILPU TVYBF KMPTY. तुमच्याकडे पुस्तक वही मध्ये इंग्रजी वर्णमाला लिहिली त्यामुळे पटकन वहीत बघायचं वर्णमालेकडे. आता यम आणि वच्या मध्ये किती अल्फाबेट्स आहेत रे सर? एक एकच आहे. आता ओ आणि आर च्या दरम्यान ओ पी क्यू म्हणजे दोन आहेत. हो सर. आर आणि बी च्या मध्ये किती आहेत बघा, आर नंतर य टी यू आणि नंतर बी म्हणजे तीन आहेत. आता व्ही नंतर डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे चार आले, म्हणजे एक दोन तीन चार अशी दरम्यान अल्फाबेटची संख्या आहे. आता दुसऱ्या पर्यायात बघू, जी नंतर एच एकच आलं, आय नंतर जे के दोन आलं, एम एन ओ तीन, पी नंतर क्यू आर एस टी आणि नंतर यू चार, इथं पण तेवढंच आहे. आता टी नंतर बघा, टी नंतर यूच एक, व्ही नंतर डब्ल्यू एक्स दोन, वाय नंतर झेड आणि पुन्हा ए दोन, बी नंतर सी डी ई तीन आले, के नंतर एल एकच, एम नंतर एन ओ दोन, आर एस तीन, आणि टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स चार. आता लक्ष देईल तुमच्या पर्याय क्रमांक तीन.
पर्याय क्रमांक तीन चौथा बघा अर्थपूर्ण शब्द कुठं कोणत्या पर्यायामध्ये तयार होतोय पा अर्थपूर्ण शब्द एक चुकीचा आहे हा पर्याय क्रमांक एक कारण एच ए टी हेट म्हणजे काय रे एच ए टी हेट न आवडणे द्वेष करणे ना हा द्वेष करणे आणि लेट म्हणजे उशीर आणि गेट म्हणजे असं दरवाजा ना गेट म्हणजे म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या पर्यायातील अर्थपूर्ण शब्द आहेत तसं एस ए टी हा अर्थपूर्ण शब्द नाही पहिला पर्याय विसंगत घटक निघतोय आता पाचवं पा क्रमाने पी क्यू आर क्रमाने मग हित क्रमाने आहे का रे नाही यू व्ही डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू असं पाहिजे होतं इथं नाही त्यामुळे चौथा पर्याय वेगळा निघतो बरोबर आता सहावं पा आता इथं प्रत्येक तीन अल्फाबेटच्या पुढे एक दोन अंकी संख्या आहे म्हणजे इथं अनुक्रमांकाचा विचार केला सर अंकांची बेरीज केली अंकाची बेरीज आहे का हो सर बेटचा अनुक्रमांक सांगा रे डी किती नंबरचा आहे चार चार पाच पुन्हा पाच पाच सहा यांची बेरीज 15 येते ना हो सर 15 इथं 15 पुढे लिहिलेलंच आहे बघा बरोबर आहे एच किती नंबरचा आहे आठ नऊ बारा आठ नऊ दहा सत्तावीस बेरीज 39 37 39 39 किती अनुक्रमांक आहे पिचा 16 आणि क्यू चा 17 आणि आर चा 18 किती ती बेरीज 51 आणि इथे 51 आहे का नाही 52 म्हणून चौथा पर्याय बाजूला निघतोय बरोबर आता सातवा प्रश्न पा सर पर्याय क्रमांक तीन
पर्याय क्रमांक तीन, कारण कारण सर डी इकडून चार नंबरला आहे आणि डब्ल्यू चार, मग डब्ल्यू दोन वेळा दिलं आणि डब्ल्यूच्या अगोदर व्ही येत, त्यामुळे व्ही तिथं. आणि नंतर आय नऊ नंबरचा आहे आणि आय नऊ नंबरचा आहे आणि आर खालून नऊ नंबरचा आहे, आर दोन वेळा दिलंय आणि आर च्या अगोदरच क्यू असं. किंवा आपण मगाशी एम पर्यंत लिहिलं बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, एमच्या खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता बघा पण ह्यात काय सापडतंय का, डी डब्ल्यू डब्ल्यू व्ही बघा, हो सर खाली डब्ल्यू दोन वेळा आणि त्याच्या पुढचं व्ही घेतलंय बघा, त्यानंतर आय आयच्या खाली काय आहे बघा आर आय, ते दोन वेळा घेतलंय आणि त्याच्या उजव्या बाजूचं क्यू घेतलंय का नाही. आता चार नंबर बघा के पी पी, हा के च्या खाली पी डबल आणि त्याच्या उजव्या बाजूच ओ. मात्र तिसरा पर्याय बघा एच, आता टी कुठं आहे खाली आहे आणि जी जी वर आणि एच, म्हणजे तीन ठिकाणी अशी आकृती तयार होते का नाही, आणि एका ठिकाणी कशी होती रे टी जी बघा ना, टी जी जी एच अशी होती बघ, है का नाही. म्हणून पर्याय क्रमांक तीन वेगळा. ओके पुढचं सांगा आता आठवा. आता या मागाच्या पद्धतीने बघा पण लक्ष देते काय, बी एक्स डब्ल्यू दोन तर येतोय, बी वर न एक्स पुन्हा डब्ल्यू, डब्ल्यू नंतर व्ही आणि व्ही नंतर एफ, म्हणजे असं अक्षर तयार होते बघा डब्ल्यू डॉट होते. दुसऱ्या ओळी कसं होते, जी एस आय क्यू जे, जी एस आय क्यू आणि क्यू नंतर काय, तस अगोदरच्या पॅटर्न प्रमाणे के पाहिजे तर है का नाही, पण हे तर जे आहे अशा कृती ते बघा अशी, म्हणजे ही आकृती ह्यापेक्षा ही वेगळी वाटते थोडी, बरोबर ना. आता आपण तिसरं बघू यू, तिसरं मला बघू द्या यू कुठे आहे, हा यू ई इथं यू ई डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे हे तर, त्यानंतर सी आणि त्यानंतर वाय,
म्हणजे ही अशी आकृती येते बघा, बरोबर ना? एम येते पुन्हा असा एम येते आता शेवटचा पर्याय आपण एकदा चेक करू. जे पी एल एन एन, जे पी एल एन एन, आता ही एन एन डबल आलाय का नाही आणि हिथच थांबलं, मग आता कुठला निघणार बघा आपण. चौथा पर्याय पर्याय येत असणार, अल्फाबेटच तयार होत नाही. दुसरा पर्याय सर, तिसरा पर्याय पण येतोय. पण तिसऱ्या पर्यायात अल्फाबेट तयार होत आहे घरी, तसं चौथ्या बघा काय वेगळंच होतंय काहीतरी. नाही सर, तिसरा पर्याय कसं आहे ते सांगू का? म्हणजे मी असं मी सोडवलेलं का नाही दाखवतो. असं सोडवलंय, दोन आणि दोन चपडू चार सहा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सात आठ नऊ, ही दहाच येते डायरेक्ट, आणि दहा अकरा बारा आणि तेरा चौदा असा अनुक्रमांक येतोय. अनुक्रमांकानुसार घेतलंय का? हो. आणि इथं बावीस सांगा अनुक्रम. थांबेल येतो बी एक्स डी व्ही एफ सांगा अनुक्रमांक. आता मी येतो अनुक्रमांक का थांबा, दोन आणि एक्स चा चोवीस, डी चा चार चोवीस, हा बावीस, एफ चा सहा. आता काय दिसते अनुक्रमांकामध्ये? दोन म्हणजे दोन 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 नी पुढे जात आहे, दोन चार आणि सहा. म्हणजे असं घेतलंय याकडे. हो तसंच पुढे पण. आता पुढचं काय एस आय क्यू आणि जी, तर यांचा अनुक्रमांक सांगा मला. जी एस जी चा सात, एस चा एकोणवीस, आय चा नऊ, एस चा एकोणवीस, आय चा नऊ, क्यू चा सतरा आणि जे चा दहा. जे चा दहा. आता हे ते याकडे घेतलं रस्त्यात दोन नऊ आणि नऊ दोन आता अकरा पाहिजे, म्हणजे जे चा घ्या के पाहिजे होत ना. हो दुसरा पर्याय निघतोय बरोबर. आणि शेवटच्यात पण तसंच आहे ना. आता मी फक्त एवढं मला येऊचा सांगा किती आहे. याचा पंचवीस असणार, याचा तेवीस आणि याचा एकवीस आहे का? जी एन 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 दहा सोळा बारा चौदा चौदा. जे चा किती आहे? दहा. दहा एल चा बारा बारा आणि याचा चौदा कडे चला बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. नऊ आता बघा. सर बोला. सर
तर वरून अनुक्रमाने म्हणलं तर बी दुसरा आहे आणि सर वाय अनुक्रमाने खालून धरलं तर वाय दुसरा. अशा जोड्या लावायच्या त्या बी क्रमांक तीन. पर्याय क्रमांक तीन. बी सर खालून बी अनुक्रमाने सर खालच्या मोजलं तर बी पाच येते. थांबा एक मिनिट, मग क्रम तयार करतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता बघा पहिला पर्याय काय आहे, बी वाय व्ही ई. बी वाय इथं बघा बी वाय आणि व्ही ई कुठं आहे इथं वाय व्ही ई मध्ये दोन जोड्या वगळल्या ते आहे की नाही. हो सर. आता जी टी क्यू जे बघू. जी टी क्यू जे इथं पण बघा मध्ये दोन जोड्या वगळल्या. आता आर आय एफ यू बघू. आर आय एफ यू इथं पण दोन जोड्या वगळल्या, फक्त क्रम उलट आहे ना. हा बर. आणि डी डब्ल्यू यू एफ. डी डब्ल्यू यू एफ हा आता इथं बघा डी डब्ल्यू यू एफ इथं काय होतं रे डी डब्ल्यू यू एफ ला क्रम कसं असू दे की म्हणजे मला काय म्हणायचे जे यू अक्षर तयार होते का नाही त्याची लेंथ समानच असणार की मध्ये दोन जोड्या आहेत म्हणले. क्रम कसाही असू द्या यू अक्षर तयार होते बघा असं यू अकराचा जर विचार केला का नाही तर पर्याय क्रमांक चार वेगळं निघते अकराचा विचार केला. बघा हो बघा सर पर एक क्रमांक एक. कस पर एक क्रमांक एक सर सी आणि एफ मध्ये जी या अगोदर पर्याय लिहितो जी जे एन त्यानंतर सी के आय एल क्यू आणि ओ आर आणि डब्ल्यू. हा बोल आता. पर्याय क्रमांक एक सर सी आणि एफ मध्ये कारण फरक आहे दोन पहिले डी आणि ई दोन अक्षर आहेत. नंतर जी एच आय जे के इथं चार आहेत. आय नंतर जे के सोडलं की एल दोन आहेत. नंतर एम एन ओ पी नंतर क्यू म्हणजे चार अक्षर आहेत मध्ये. ओ आणि आर च्या मध्ये पी क्यू दोन आणि आर एन डब्ल्यू च्या मध्ये आर एस टी यू व्ही चार. आता पहिलं बघूया आपण जी नंतर एच आय जे दोन आणि जे नंतर के एल एम हे तीन अक्षर आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक. पहिल्या अल्फाबेटच्या दरम्यान दोन आणि तीन असे अक्षर आहेत. मात्र उरलेल्या तीन पर्यायामध्ये दोन अल्फाबेटच्या दरम्यान दोन आणि चार असे अक्षर आहेत.
आता 11 12 पा आता पी आणि टी च्या दरम्यान किती आहेत बघा, शेवटच्या दोनच्याच मध्ये बघूया फक्त. क्यू आर एस तीन अक्षर आहेत. आता हे दोन्ही बघा बरं, पी क्यू आर एस टी यू व्ही एकच आहे ना, यू हो सर एकच आहे, टी नंतर यू सुरू बघा, टी बघा बरं, जे नंतर के एल एम आणि नंतर एन तीन आले, क्यू नंतर आर एस टी यू तीन आहेत, म्हणजे पर्याय काय दोन 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 दोन. पहिला अल्फाबेट विचारात घेऊ नका. ओके बारा हो बघा, चौथा पर्याय आहे सर. सर पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक चार सर. एक पण येऊ शकतो क्रमांक एक सर, सर पर्याय क्रमांक एक पण येऊ शकतो. तुम्हाला इंग्रजी वर्णमालेतील स्वर माहिती आहेत बरे? हो सर, ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू. आता याच्यामध्ये ए हे स्वर आहे, तिसऱ्या पर्याय ई हे स्वर आहे, मध्ये आय हे स्वर आहे, मात्र पहिल्या पर्यायामध्ये जी चार अल्फाबेट आहेत याच्यामध्ये एकही स्वर नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक एक वेळा निघतोय पण. आणि फास्ट मध्ये राहिलेले तीन बघूया. 13 अर्थपूर्ण शब्द बघत आहेत. वियर म्हणजे काय रे, परिधान करणे घालणे आहे की नाही. टियर म्हणजे आणि बियर म्हणजे सहन करणे. तस सी ई ए आर हा अर्थपूर्ण शब्द नाही. बर चला 14 सांगा. आता पर्यायामध्ये बी डी त्यानंतर सी एफ एल असं आहे, त्यानंतर ई जे यू आहे आणि शेवटी डी एच पी आहे. पटकन अनुक्रमांक सांगा. चला बी चा दोन, दोन डी चा
चार आणि एकचा किती आहे आठ, म्हणजे दोनची दुप्पट चार आणि चारची दुप्पट आठ आली. आता सीचा सांगा तीन तीन, त्यानंतर सहा, एलचा किती बारा. हा बघा, तीनची दुप्पट सहा बारा. चला ईचा पुन्हा सहा, जेचा किती पाच सर. हा ईचा पाच, पाच सर, ईचा पाच, ईचा पाच आहे का? बर, ईचा पाच, जेचा दहा, दहा आणि येऊचा एकवीस, एकवीस. आता इथं बघा, पाचची दुप्पट दहा, दहाची दुप्पट वीस, म्हणजे वीसचा अनुक्रमांक इथं गाव काय असायला पाहिजे होतं रे, टी पाहिजे होतं ना. आता खाली पण बघा, डीचा चार, याचा किती येतोय आठ येत असेल. हो सर. आणि हे सोळा येते का पी बघा. हो सर येतोय. म्हणजे पर्याय कुठला आणि तीन. चला शेवट, सी जे क्यू ए जी पी एच ओ व्ही के आर वाय. आता मग सी आणि जे च्या मध्ये डी एफ जी एच नंतर आय अनंतर जे, म्हणजे सहा अक्षर आहेत. आता जे आणि क्यू च्या मध्ये बघा, मोजा जे नंतर के एल एम ओ पी नंतर क्यू, म्हणजे हे तर पण सहा आहेत. आता एन जी च्या आधारे बी सी ई नंतर किती आहेत ए आणि जी च्या दरम्यान, पाच आहेत. हा बघा, जी नंतर एच आय जे के एल एम एन ओ, सात आहेत मला वाटते. आता एच एन ओ च्या मध्ये मजा आय जे के एल एम एन ओ साईत, ओ नंतर व्ही, ओ आणि व्ही च्या मध्ये मोजा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही, सहाच आहेत. के नंतर केन आर बघा, के नंतर एल एम एन ओ पी क्यू आर सहा आहेत, आणि आर नंतर आर एन वाय च्या मध्ये एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, सहाच आहेत. म्हणजे क्रमांक दोन मध्ये दुसरा जो पर्याय आहे एजीपी वेगळं निघते. ओके, अशा पद्धतीने आज आपण अल्फाबेट इंग्रजी वर्णमाला याच्यावर आधारित उदाहरणं पाहिली. युट्यूब व्हिडिओ पहा आणि पुन्हा एकदा त्याचा सराव करा. सर,